Dear student, in the last lecture, we have seen the definition of health, what is disease and its type. Next, can you recall how do the following diseases spread? Hepatitis, malaria, scabies, TB, dengue, dysentery, ringworm and swine flu. First, हिपॅटायटिस ज्याला आपण त्या ठिकाणी कावीळ म्हणताना दिसतो, याचं असताना जे काही ट्रान्समिशन जे आहे, संक्रमण जे आहे, तर ते संक्रमण सर्वसाधारणपणे आपल्याला कंटेमिनेटेड फूड अँड वॉटर, जे दूषित अशा प्रकारचं असणारं जे काही अन्न असेल, पाणी असेल, याच्यामधून त्या ठिकाणी होताना दिसतो. सम टाईप्स ऑफ हिपॅटायटिस सच ॲज हिपॅटायटिस बी इज ट्रान्समिटेड थ्रू इन्फेक्टेड ब्लड. या ठिकाणी असणारे जे काही हिपॅटायटिस जे आहे, तर त्या हिपॅटायटिसचे पुढे आपल्याला प्रकार त्या ठिकाणी दिलेले, तर त्याच्यापैकी बी असणारा जो काही हिपॅटायटिसचा असणारा जो काही प्रकार जो आहे, तर त्याची असणारं जे काही लागण जे आहे, तर ते दूषित अशा प्रकारचं असणारं जे काही रक्त जे आहे, तर त्या रक्तामुळे त्या ठिकाणी आपल्याला हिपॅटायटिस बीची त्या ठिकाणी लागण त्या ठिकाणी होऊ शकते. सेकंड, मलेरिया बाईट ऑफ द फिमेल मॅस्कट. आता जो काही फिमेल मॅस्कट जो आहे, तर त्याचं आपल्याला नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी ॲनाफेलिस, म्हणजे ॲनाफेलिस डासाची असणारी जी काही मादी जी आहे, तर ती मादी जर आपल्याला त्या ठिकाणी जर चावली, तरच आपल्याला त्या ठिकाणी ताप जो आहे, तर तो ताप किंवा सॉरी हिवताप जो आहे, तर तो हिवताप त्या ठिकाणी येताना दिसतो. दुसरं आपलं दिलेलं स्कॅबीज बाय कॉन्टॅक्ट विथ कॅबीज माइट्स, म्हणजे कॅबीजला त्या ठिकाणी खरोज म्हटलं जातं, म्हणजे ज्याला खरोज झालेली आहे अशा व्यक्तीच्या संपर्कामध्ये जर आपण त्या ठिकाणी जर आलो, तर आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी असणारे जे काही कॅबीज जे आहेत, खरोज जे आहे, तर त्या खरजेची लागण जी आहे, तर ती लागण त्या ठिकाणी होताना दिसते. नेक्स्ट, टी बी इट इज कॉल्ड ॲज द ट्युबरक्युलॉसिस कंटेमिनेटेड एअर ड्यू टू द बॅक्टेरिया ऑफ ट्युबरक्युलॉसिस. अशा प्रकारची हवा की ज्या हवेमध्ये सर्वसाधारणपणे ट्युबरक्युलॉसिसचे त्या ठिकाणी बॅक्टेरिया असेल, म्हणजे ज्याला त्या ठिकाणी टी बी झालेला आहे, त्याच्या खोकण्यामधून असणारे जे काही ट्युबरक्युलॉसिसचे असणारे जे काही बॅक्टेरिया जे आहेत, तर ते बॅक्टेरिया जर त्या ठिकाणी हवेमध्ये गेलेले असतील, तर त्याची लागण जी आहे, तर ती लागण आपल्याला अशा प्रकारच्या हवेमधून त्या ठिकाणी दूषित अशा प्रकारच्या हवेमधून होताना दिसते. नेक्स्ट, डेंगू बाईट ऑफ फिमेल मॉस्किटो दॅट इज इडिस इजिप्ती. सर्वसाधारणपणे इडिस इजिप्ती असणारा हा जो काही डास जो आहे, तर तो डास जर आपल्याला त्या ठिकाणी जर चावला, तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी असणार जो काही डेंग्यू जो आहे, तर त्या डेंग्यूची लागण त्या ठिकाणी होताना दिसते. नेक्स्ट, डिसेंट्री कंटेमिनेटेड फूड अँड वॉटर, म्हणजे सर्वसाधारणपणे दूषित अशा प्रकारचं असणारं जे काही अन्न असेल, पाणी असेल, हे जर आपल्या खाण्यामध्ये जर आलं, तर आपल्याला त्या ठिकाणी डिसेंट्री म्हणजे जुलाब जो आहे, तर ते जुलाब होण्याची शक्यता जी आहे, तर ती शक्यता त्या ठिकाणी असते. पुढे आपल्याला दिलेलं रिंगवॉर्म, याला आपण त्या ठिकाणी नायटा म्हणताना दिसतो. कॉन्टॅक्ट इन्फेक्शन ड्यू टू द फंगस, म्हणजे त्या ठिकाणी फंगस आहे, बुरशीजन्य अशा प्रकारचं आहे, आणि याच्या संपर्कामध्ये जर आपण त्या ठिकाणी जर आलो, म्हणजे ज्याला त्या ठिकाणी रिंगवॉर्म झालेला आहे, नायटा झालेला आहे, तर याच्या अशा संक्रमणामधून सुद्धा काय होताना दिसतं, आपल्याला त्या ठिकाणी रिंगवॉर्म जे आहे, तर रिंगवॉर्म त्या ठिकाणी होताना दिसतं. नेक्स्ट, स्वाईन फ्ल्यू अगदी अलीकडचा हा त्या ठिकाणी डिसीज आहे. कंटेमिनेटेड एअर विथ व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्ल्यू दॅट इज H1N1, म्हणजे अशा प्रकारची हवा की ज्या हवेमध्ये त्या ठिकाणी स्वाईन फ्ल्यूचे असणारे जे काही H1N1 हे जे काही व्हायरस जे आहेत, तर ते व्हायरस त्या ठिकाणी जर असतील, तर याच्यामधून मात्र त्या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही स्वाईन फ्ल्यू जे आहे, तर त्या स्वाईन फ्ल्यूची लागण त्या ठिकाणी होताना दिसते. सेकंड क्वेश्चन, व्हॉट डू वी मीन बाय पॅथोजन. आता पॅथोजन म्हणजे ज्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला रोग होताना दिसतो, रोगकारक अशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हटलेले. द मायक्रोवेव्ज दॅट कॉजेस इन्फेक्शन ऑफ सम पर्टिक्युलर डिसीज आर कॉल्ड पॅथोजेन. अशा प्रकारचे सूक्ष्मजीव की ज्या सूक्ष्मजीवांमुळे काय होताना आपल्याला विशिष्ट अशा प्रकारचे असताना जो काही रोग जो आहे, तर त्या रोगांचा संसर्ग त्या ठिकाणी होताना दिसतो, त्यालाच आपण त्या ठिकाणी पॅथोजेन्स त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. थर्ड क्वेश्चन, व्हॉट डू वी मीन बाय इन्फेक्शियस डिसीज, संसर्गजन्य रोग म्हणजे काय. बाय बीइंग इन कॉन्टॅक्ट ऑफ ए पेशंट द पॅथोजन्स फ्रॉम इज ऑर हर बॉडी एंटर अनादर नॉर्मल पर्सन थ्रू एअर वॉटर ऑर अदर मीन्स. जे सर्वसाधारणपणे अशा प्रकारचा रोगीच्या ज्या रोग्याच्या संपर्कामध्ये आपण आल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे जे काही पॅथोजन जे आहेत, तर ते पॅथोजन्स काय होताना दिसतात, निरोगी अशा प्रकारचे असणारे जे काही व्यक्ती जे आहेत, तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये
हवेच्या मार्फत पाण्याच्या मार्फत काय होताना दिसतात, तर त्या ठिकाणी ती एंटर होताना दिसतात, शिरताना दिसतात. अँड धीस पॅथोजन्स क्रिएट्स इलनेस इन ए नॉर्मल पर्सन कॉजिंग इन्फेक्शियस डिसीज. आणि अशा प्रकारचे असताना जे काही पॅथोजन जे आहेत, तर ते पॅथोजन्स काय होताना दिसतात, चांगल्या अशा प्रकारचे असताना जे काही व्यक्ती जे आहेत, तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जाऊन त्या व्यक्तीला त्या ठिकाणी काय करताना दिसतात, आजारी करताना दिसतात, त्यालाच आपण त्या ठिकाणी इन्फेक्शियस अशा प्रकारचं डिसीज त्या ठिकाणी म्हणतो. लुक ॲट द डायग्रॅम. आता ही जी असणारी जी काही डायग्रॅम जे आहे, तर त्या डायग्रॅमचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला, तर या ठिकाणी ही जी काही डायग्रॅम जी आहे, तर त्या डायग्रॅममध्ये इन्फेक्शियस थ्रू स्वीटम म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती की ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी डिसीज झालेला आहे, आणि अशा प्रकारची असणारी जी काही व्यक्ती जी आहे, तर ती व्यक्ती जर त्या ठिकाणी थुंकली, त्याला स्वीटम म्हटलेली, तर त्याच्यामधून कशा पद्धतीने रोगजंतू जे आहे, तर त्या रोगजंतूंचा त्या ठिकाणी स्प्रेड होताना दिसतो, तर ते आपल्याला त्या ठिकाणी जी काही असणारी जी काही डायग्रॅम जे आहे, तर त्या डायग्रॅममध्ये त्या ठिकाणी दाखवले. बघा, इन दिस एरिया स्मॉल ड्रॉपलेट्स आर व्हेपराइज इन टू द फाईन मिस्ट. म्हणजे ज्या वेळेला ती व्यक्ती त्या ठिकाणी थुंकते, ती थुंकत असताना तिची असणारी जी काही थुंकी जी आहे, तर त्या थुंकीमध्ये असणारे जे काही लहान लहान अशा प्रकारचे असणारे जे काही कण जे आहेत, तर त्या कणांचं त्या ठिकाणी बाष्पीभवन होताना दिसतं, आणि त्याचे अतिशय लहान लहान अशा प्रकारचे जे काही मिष्ट म्हणजे सर्वसाधारणपणे यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणू शकतो, दवबिंदू जे आहेत, तर ते दवबिंदूमध्ये त्याचं त्या ठिकाणी रूपांतर होताना दिसतं. मिष्ट रिमेन्स इन द एअर फॉर सेव्हरल मिनिट्स टू क्युअर. मग अशा प्रकारचे असणारे जे काही दवबिंदू जे आहेत, तर ते दवबिंदू तिची काही हवा जी आहे, तर त्या हवेमध्ये कित्येक मिनिटे ते कित्येक तास त्या ठिकाणी राहताना दिसतात. खाली लार्ज ड्रॉपलेट्स सेटल्स ऑन द ग्राउंड विद इन द फ्यू सेकंड. त्याच्यानंतर काही मोठ्या अशा प्रकारचे असणारे जे काही कण जे आहेत, तर ते कण मात्र काय होताना दिसतात, काही सेकंदाच्या आतमध्ये त्या ठिकाणी जमिनीवर आहेत. म्हणजे अशा प्रकारची दूषित अशा प्रकारची जी काही हवा जी आहे, तर ती हवा जर आपण त्या ठिकाणी इनहेल जर केली, तर आपल्याला त्या रोगाची असणारी जी काही लागण जी आहे, तर ती लागण होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. एवढा भाग आपण या तासाला पाहू, याच्या पुढचा भाग आपण पुढील तासाला पाहू. धन्यवाद.